पार्टी युवा किसान आघाडीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अपंग बांधवांसाठी जो निधी पडून आहे तो तत्काळ अपंग बांधवांसाठी खुला करा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. जेणेकरून तुम्हाला आम्हाला ते डबल यायचं काम पडणार नाही असं तुम्ही काम करा आणि याच्यानंतर आम्ही विसरू उठणार नाही. अपंगाला जोपर्यंत त्याचा निधी मिळणार नाही तो आम्ही घरापर्यंत सोडणार नाही. हो ना तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे गाव तुम्हाला भांगडीच करायचं आणि भांगडी करायचं हिशोबाने आज आम नाही. अजिबाऊ इंगळे भाजपा युवा जिल्हाध्यक्ष किसान आघाडी व सागरभाऊ बाजळ युवा तालुका अध्यक्ष भाजपा व अर्जुनराव वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष किसान आघाडी आणि ज्योतिताई पुरखडे यांच्या अध्यक्षतेत डोणगाव ग्रामपंचायत कार्यालयावर मोठ्या प्रमाणात अपंग बांधव व भाजपा कार्यकर्ते यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन निवेदन दिले. यावेळी उमेश भाऊ पळसकर, अब्राम मिली, जावेद ठेकेदार, रितेश काळे, विलास परमाळे, अमलभाऊ बेदरकर आदी डोणगाव कार्यकर्ते व गावकरी बांधव उपस्थित होते. प्रतिनिधी जैनुल आबेदीन सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.